वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पावसाळा सुरू झाला की चाहूल लागते ती म्हणजे येणाऱ्या आपल्या हिंदू धार्मिक सणांची। श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी, मग येते ती नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन, जो आपल्या बहीण भावाचं नातं घट्ट करते। त्यानंतर येते कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी, जी उत्साहात साजरी करतो। श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी देवीची पूजा केली जाते आणि सुरू होतो तो म्हणजे भाद्रपद महिना, आणि सगळ्यांना आतुरता लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाची। त्याच्या आगमनासाठी घरातील सगळेच जण जय्यत तयारीला लागतात। घरातील साफसफाईपासून ते मखर सजविण्यापर्यंत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हातभार लावतात। संपूर्ण मखर बनवून झालं की आपला लाडका बाप्पा त्या मखरामध्ये विराजमान होतो। नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम म्हात्रे तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपलं यूट्यूब चॅनल प्रीतम म्हात्रे व्लॉगमध्ये। तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच श्री गणरायाचं आज घरोघरी आगमन होणार। सर्वांचा आवडता बाप्पा आज घरी आला। सो आजचा व्लॉग हा प्रत्येकाच्या घरी, म्हणजे मित्रांकडे नातेवाईकांकडे आपण गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। चला मग आता जाऊया बाप्पाचं दर्शन घ्यायला। आता आलोय मी तेजलच्या घरी, माझ्या शेजारचा सर्वात पहिला गणपती। लहानपणापासून मी इथेच वाढलो, त्यामुळे सगळ्यात पहिले ह्या देवाचं दर्शन घेतो आणि इथूनच मी पुढे बाप्पाच्या दर्शनाला इतर मित्रांकडे जातो। खूप सुंदररीत्या सजवलेला आहे बाप्पा। मित्रांनो आता आलोय जोहे या गावात। या गावात आहेत शशिकांत मोकल यांच्या घरी, यांचं संपूर्ण कुटुंब आपण त्यांच्याकडे आलेलो आहे बाप्पाच्या दर्शनाला। पहिलं बाप्पांचं दर्शन घेऊया, कारण खूप सुंदर असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे। काय दादा कसं आहेस? खूप मोठी फॅमिली आहे तुमची। आणि बघाल ना मित्रांनो, मी पहिलं प्रेमात पडलो ते म्हणजे घराच्या, कारण एकदम घर पूर्ण जुनं, म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वी असेल। आणि किती पिढ्या इथे गेल्या? 3 पिढ्या गेल्या। अच्छा, स्वर्गीय कृष्णाबाई हाशा मुखल आणि हाशा पांडुरंग मुखल यांनी हे घर विकत घेतलं। ओके। आणि आमचं वास्तव्य इथं 70 वर्षापूर्वी आहे। बापरे, सणासुदीला तुम्ही सगळे एकत्र? आम्ही 4 भावंड आणि एकूण 16 जण आम्ही आहोत कुटुंबामध्ये। सध्या 18 जण सर, ती सगळी चित्त एकत्रित येतो सण आणि कुठलेही उत्सव आणि काही कोणते कार्यक्रम असतो गावात ते आम्ही चालू। परंतु सण आणि उत्सव, विशेषतः गणपती हा जो उत्सव आमचा पारंपरिक आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने आम्ही साजरा करतो। सांस्कृतिक कार्यक्रम होतात, रात्रीच्या वेळी नाच वगैरे सगळे कार्यक्रम खरंच। मित्रांनो आता परत बघायला गेलो तर गणेश उत्सवामध्ये एकत्र कुटुंब राहिलंय नाही, जो तो आपापल्या पद्धतीने गणपती साजरा करतो आणि विसर्जन करतो। पण या मोकल कुटुंबाला बघितलं ना तर खूप भारी वाटलं, एकत्रित सगळे होते। आणि घराचं बांधकाम बघाल तर खरंच कोणीही प्रेमात पडेल आणि जुन्या काळात जाईल असंच आहे। फ्लॅटच्या लोकांना हे सगळ्यांना आकर्षक वाटणारं असं घर आहे।
मित्रांनो, हा बाप्पाचा जो डेकोरेशन आहे, जो व्हॉट्सअप चॅटिंग सारखं दिसतं, असं वाटतं की सेम बाप्पाशी आपण बोलतो. आणि ह्या डेकोरेशनची थीम कोणाची होती? थीम या मुलींची होती. आणि मग आम्ही सर्वांनी त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. अच्छा. याच्याबद्दल आम्ही वर्कआउट करत होतो. त्यानंतर मग आम्ही सगळ्या गोष्टी एक एक करून जमावजमाव करून मग स्वतःहून सगळ्या गोष्टी बनवलेल्या. खूप सुंदर आहे, म्हणजे इको फ्रेंडली वाटतं. आणि खरंच असं वाटतं की बाप्पा आपल्याशी बोलतोय. तर तुम्हा सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मला सगळ्यांनी इन्व्हाइट केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार. असंच मला पण नेक्स्ट टाइम यायला आवडेल. सो नक्की पुढल्या वर्षी नाही येणार, जसा बाप्पा येतो तसा मी पण येणार. आत्ता आलेलो आहे माझ्या मावशीच्या घरी. माझी मावशी आणि हे सगळं कुटुंब. आता घेऊया बाप्पाचं दर्शन. आत्ता आलोय माझ्या मामाकडे आणि माझा मामाचं कुटुंब. त्या लहान पोरीसोबत आमचा किरणदादा खेळतोय. बाकी सगळे दमलेले आहेत कारण पूजा वगैरे झालेली आहे. आणि त्यांनी बसवलेला गणपती बाप्पा. आणि आमच्या वहिनी जे प्रत्येकाचं स्वागत करतात. आणि यांची छोटीशी मुलगी बच्चू. काय काय करते? मस्ती करणारे आता शांत बघत बसले. ए हाय कर, हाय कर. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी आले माझा मित्र आशिष घरात, त्याच्या घरी. आशिष, डेकोरेशन भारी केलं. कोणी केलं? अरे आमच्या आणि घेतली. काय वहिनी कशात? काय आणि घेत, काय सांगशील? बाप्पाचं डेकोरेशन तू केलंस? कसं केलंस? काय पद्धत? म्हणजे कारण मला फुलं ओरिजिनल वाटतात. काय काय केलं? कसं आहे? म्हणजे चिंचेच्या झाडाची फांदी आहे आणि त्याला कागदी फुलं लावली. अच्छा. हलकी झाली थोडी. अरे खरंच मस्त आहे मित्रांनो. आणि हा बाप्पा कोणी डेकोरेट केला? बाप्पा पण गेलो इथे याच्याकडे गणपतीकडे, त्याला सांगितलं असं सगळं. आणि मी पण घरी आलो थोडाफार. खरंच मित्रांनो, हा बाप्पाचं डेकोरेशन पाहिलं. वरच फुलांचं जे आहे ना, तर एकदम ओरिजिनल वाटतात. वाटत नाही ते कागदी आहे ते. आत्ता आलेलो आहे मी माझ्या आत्याकडे. आणि माझ्या आत्याचं हे सर्व संपूर्ण कुटुंब आहे. ही सगळी चिलीपिली आणि आमच्या आत्या वहिनी सर्व बसलेल्या आहेत. आणि माझी आत्या भारती आत्या आणि मोठी आत्या आणि यांचा हा गणपती. मित्रांनो, बाप्पाची आरती वगैरे सगळं झालं. आणि आज विशेष म्हणजे माझ्या आत्याचा वाढदिवस आहे. आत्या, तुम्हाला आमच्या व्ह्यूअर्स कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा गणपती उत्सवाच्या आमच्या आत्या आणि या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो, आत्ता आलोय मी माझ्या बहिणीच्या सासूरवाडीला. हे त्यांचे सासरे. बाबा बरे आहेत ना? आणि माझी बहीण, त्यांच्या बाजूला नणंद बसले आणि हे भाऊजी. आणि यांच्या घरी आता बाप्पाला आपण व्हिजिट देऊया. बाप्पाचं डेकोरेशन खूप सिंपल आणि साधा आहे. इको फ्रेंडली बाप्पा त्यांनी बसवलाय. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा सोबत ह्या भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरी मातेचं पूजन करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून ह्यांना ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते.
महाराष्ट्रातील परंपरेनुसार गौरी पूजनाची पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे लावतात किंवा मूर्ती असते. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि हे मूळ म्हणजेच गौरीची पावले असे म्हटले जाते. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात. ह्या देवीपुढे स्त्रिया आपलं पारंपरिक नृत्य सादर करतात. मित्रांनो, गणपतीचं दर्शन घ्यायला आता आलोय आपल्या जतीनच्या घरी. याला तर तुम्ही ओळखता, कारण करंजाच्या रानामध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा याची बॅटिंग तुम्ही पाहिली असालच. आज बाप्पाचा विसर्जनाचा दिवस, कारण बाप्पा आपल्याकडे येतात कोणाकडे 1.5 दिवस, 5 दिवस, तर 10 दिवस, तर काही 21 दिवस सुद्धा राहतात. तर आज 5 दिवसाचे गणपती आपल्याकडून विसर्जन होणार आहे. तर जाता आता आपण चेतनच्या घरी आणि बाप्पाला निरोप देऊया हसत खेळत. त्यांचं सगळं कुटुंब स्वतः हसत खेळत आपण बाप्पाला निरोप देऊया. मावशी, हे आपण बाप्पा समोर हे काय ठेवलेलं आहे? आपण हे देवाला जेवण दिलेलं आहे, शिदोरी. शिदोरी ती का देतो बाप्पाला? तो आपल्याकडे पाहुणा आला ना, त्याला खाल्यात कसं पाठवायचा. अच्छा, काहीतरी आपण त्याच्या हातामध्ये दिल्यानंतर ते सोडल्यानंतर त्याला माहिती पडेल काहीतरी खाऊ दिलाय. सर्व मिळून सर्व गणपती एके जण बसतील आणि ते आवडीने खाते. क्या बात आहे त्या. तर आता बाप्पाला आपण निरोप देत आहात, त्याला भूक लागते वाटेत. सो सर्वजण भाविक त्याला काहीतरी खायला मिळावं म्हणून शिदोरी बांधून देतात, जे अशा पद्धतीने असते. आता तुम्हाला गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती अप्पा मोरया. Thank you.
समुद्रकिनारी बाप्पाचं विसर्जन करायला अनेक जण येत होते. येताना कोणी बाप्पाला हातावर आणत होतं, तर काही डोक्यावर घेऊन येत होते, तर काही जण हे त्यांची वादत गातत हातगाडीवर सुद्धा मिरवणूक काढत होते. मोठ्या जल्लोषात बाप्पाचा जय जयकार करत होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमचे बाबू काका बाप्पाला विसर्जन करताना दरवर्षी ते सर्वांचे गणपती एकटे विसर्जन करतात. आमचा मित्र अंकित गाडे तो सुद्धा आपल्या बाप्पाला निरोप देताना, त्यानंतर आमच्या गावातले गजाका जे गावचे सेक्रेटरी आहेत त्यांना तुम्ही ओळखताच, ते सुद्धा आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत. डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही. आभाळ भरले होते तुम्ही येताना, आता डोळे भरून आलेत तुम्ही जाताना. काही चुकलं असेल तर माफ कर, पुढल्या वर्षी या लवकर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.